आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. तो संवाद आपण पाहूया. हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. आपल्यासोबत अशोक चव्हाण आहेत. सर, काय सांगाल हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते? अनेक प्रश्न आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात चर्चा जाणं अपेक्षित आहे. सरकारने विरोधकांची मुस्कटदाबी न करता महाराष्ट्र सीमा प्रश्न हा जो आहे अतिशय ज्वलंत आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. बोलतो, बाकी मी बोलतो. तुम्ही लोकायुक्त कायदा येणार आहे, कसं बघता याकडे तुम्ही? काय म्हणताय? लोकायुक्त कायदा येणार आहे, कसं बघता याकडे? लोकायुक्त कायदा येणार आहे, याकडे कसं बघताय? स्वागत आहे. लोक जे काही सार्वजनिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या पारदर्शकता आणण्याकरता कायदा हा व्यवस्थित असला पाहिजे. दुरुपयोग होता कामा नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. कोणते मुद्दे नेमके विरोधकांच्या ऐरणीवरती असणार आहेत? आज आहेत, मी बोलतो. सीमा प्रश्न सर्वोच्च महत्त्व आहे. महापुरुषांचा अवमान हा एक त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे. अगदी पाहतो आपण, महापुरुषांचा अवमान आणि इतर मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा अरविंद सराजूसोने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.